आजा बॅटमॅन साठी वार्ता न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बातमी माणूस की संदर्भातली कराडच्या भाजी मंडई परिसरातील निराधार वयोवृद्ध महिलेला नगराध्यक्षा सोरोहिनी शिंदे यांनी दिला मायेचा आधार कराड येथील गुरुवार पे मंडई परिसरातील सोमेश्वर मंदिर जवळ एक निराधार वृद्ध महिला गेले अठरा ते वीस वर्ष वास्तव्यास होती याच परिसरातील काही लोक तिला खायाला घालत असत परंतु कोरोना महामारी काळात या वृद्ध महिलेकडे दुर्लक्ष झाल्याने या महिलेची प्रकृती परी नव्हती गेल्या आठवड्यात अचानक आलेल्या मोठ्या पावसाने या महिलेचे आणखीनच हाल झाले याबाबत परिसरातील अनेक नागरिकांनी कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सोरोहिणी उमेश शिंदे यांना या वृद्ध महिलेबाबत माहिती देऊन तिच्यासाठी काहीतरी करण्याबाबत विनंती केली तसेच लेखी निवेदन दिले या गोष्टीची नगराध्यक्ष यांनी त्वरित दखल घेऊन नगर परिषदेच्या काही कर्मचारी सदर महिला ज्या ठिकाणी उघड्यावर वास्तव करत होती त्या परिसरात तात्काळ भेट देऊन त्या आजीची चौकशी केली त्यांना स्वेटर व ब्लँकेट दिले तसेच शहर पोलीस निरीक्षक बी आर पाटील व डॉक्टर शिंदे यांच्याशी फोनवर संपर्क साधून सर्व वस्तुनिष्ठ माहिती दिली त्यानंतर कराड नगर परिषदेची रुग्णवाहिका त्वरित बोलावून वृद्ध स्वर्गीय चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात स्वतः नगराध्यक्षा घेऊन गेल्या तसेच रुग्णालयात जाऊन त्या महिलेची नीट काळजीपूर्वक औषध उपचार करण्याबाबत डॉक्टरांना सूचना देखील नगराध्यक्षा सौरोहिणी शिंदे यांनी दिल्या नगराध्यक्षा सौरोहिणी शिंदे यांनी तात्काळपणे दाखवलेल्या माणुसकीमुळे सदर या महिलेला जीवदान मिळणार आहे याबद्दल कराड शहरातील नागरिकांनी नगराध्यक्ष सौरहिणी शिंदे यांना धन्यवाद दिलेत दिवसभर या घटनेची चर्चा करार शहरात सुरू होती असलं मुला